वर्धेतील एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याला गुंडाने भर रस्त्यात बदलल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या संदर्भात पोलीस विभागाने चौकशी करून त्या पोलीस शिपायास निलंबित करण्यात आले. विदर्भ हाऊसिंग सोसायटीत अनुप करमनकर या पोलीस कर्मचाऱ्यास परिसरातील गुंडाने भर रस्त्यात खाली पाडून त्यास मारहाण केली होती. पोलीसच मार खातोय हे बघून परिसरात दहशत निर्माण झाली. या महाराणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. तरीही अनुप करमनकर यांनी मारहाणीबाबत तक्रार दाखल केलेली नव्हती. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील कुठलीही कारवाई केली नाही. याच कालावधीत 3 घटनांमध्ये देखील अवैध व्यावसायिकांकडून पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर आहे की पोलीसच गुन्हेगारांच्या दावणीला बांधले गेले अशा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटल्यात. प्रसार माध्यमांवर मारहाणीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी गृहमंत्र्यांना माहिती देऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी निलंबन आदेश काढलेत. घाटंजी पोलीस ठाण्यात हा पोलीस कर्मचारी कार्यरत होता. वादग्रस्त कार्यशैलीमुळे त्याला मुख्यालयात संलग्न करण्यात आले होते. मुख्यालयातून त्याला येथील तात्पुरत्या कारागृहात गार्ड ड्युटीसाठी नेण्यात आले होते. मात्र 19 ऑगस्टला शिपाई अनुप करमनकर हा कुठलीही पूर्वसूचना न देता कर्तव्यावर गैरहजर होता. त्याच दिवशी त्याला मारहाण झाली होती. त्यामुळे वर्दीची आणि पर्यायाने जिल्हा पोलीस दलाची बदनामी झाली. याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक M. राजकुमार यांनी त्याला तडकाफडकी निलंबित केले.